पंचगंगा नदीचं पाणी जेव्हा पात्राच्या बाहेर आलं तिसऱ्यांदा हे पाणी बाहेर आलेलं आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कोल्हापूरकरांच्या मनात त्या महापुराच्या आठवणी ताज्या म्हणून स्वाभाविक आहे आणि त्यांना पुन्हा एकदा भीतीचं घर त्यांच्या मनात केलेलं आहे या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून मुसळधार पाऊस चालू आहे आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे अनेक नद्यांचं पाणी जे आहे ते आता पात्राबाहेर आलेलं आहे सध्या कोल्हापूर शहरामध्ये काही मिनिटांसाठी पावसानं विश्रांती घेतली आहे पण मी सध्या चित्र दाखवतो कोल्हापूरमधल्या पंचगंगा नदी घाटावरचं आपण जर पाहिलं तर समोर नदीपात्रामध्ये जी आजूबाजूला झाडं आहेत ती सगळी झाडं आपण बघतोय पाण्याखाली पूर्णपणे बुडालेली आहेत नदीपात्रामध्ये जी मंदिरं आहेत ती देखील पूर्णपणे बुडालेली आहेत आणि त्यामुळं जवळपास नव्वदपेक्षा जास्त बंधारे जे आहेत कोल्हापूर जिल्ह्यातले ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत शेकडो गावांचा संपर्क तुटलेला आहे अनेक ठिकाणची वाहतूक देखील पूर्णपणे वळवण्यात आली आहे दहाव्या बाजूला जर आपण पाहिलं तर लाईटचे पोल त्या ठिकाणी दिसत आहेत आणि त्याच्या बाजूला एक लोखंडी कठडा देखील आहे बरेच जण पंचगंगा घाटावर गा आल्यानंतर त्यांना लक्षात येईल मात्र तो कठडा आणि आजूबाजूची जी दुकानं आहेत ती पूर्णपणे आपण बघतोय पाण्याखाली गेलेली आहेत सध्या राधानगरी धरण जे आहे ते नव्वद टक्के भरलेलं आहे आणि पंचगंगा नदीमध्ये सध्या तरी कुठल्याही धरणामधून पाण्याचा विसर्ग केला जात नाही पण पुढच्या जर चोवीस तासांमध्ये पाऊस कायम राहिला तर राधानगरी धरणामधून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो आणि त्यामुळं पुन्हा एकदा पंचगंगा नदीचं जे पाणी आहे ते कोल्हापूर शहरातल्या विनस कॉर्नर पर्यंत जाऊ शकतं कारण आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी महापुराचा मोठा फटका जो आहे तो कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांना बसला होता त्यामुळं एकतर नागरिक चिंतेत आहेत आणि जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे कोल्हापूर शहरासोबतच ग्रामीण भागामधल्या ज्या सगळ्या नद्या आहेत मग हिरण्यकिशी ताम्रपर्णी घटप्रभा दूधगंगा वेदगंगा असेल अशा असे ह्या सगळ्याच नद्यांचं पाणी जे आहे ते आता पात्राबाहेर पडलेलं आहे शेतांमध्ये ते पाणी शिरलेलं आहे नागरी वस्तीमध्ये शिरलेलं आहे चंदगड तालुक्यातल्या कोवाड बाजारपेठेमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे आणि शहरामध्ये देखील तीच परिस्थिती पाहायला मिळते म्हणूनच जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा तर दिलेला आहे पण धरण क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं पावसाचा जोर जो आहे तो कायम आहे त्यामुळं तिलारी दाजीपूर गगनबावडा हा जो भागा है। में भाग आहे पश्चिमेकडचा भाग कोल्हापूर जिल्ह्याच्या त्या भागामध्ये पावसाचा जोर कायम आहे आणि सांगली साताऱ्याचा सा जर विचार केला तर कृष्णा असेल कोयना असेल या नद्यांच्या पाणीपातळीमध्ये देखील मोठी वाढ होतानाचं चित्र पाहायला मिळतं आहे म्हणूनच पुढच्या चोवीस तासांमध्ये जर पावसाचा जोर कायम राहिला तर पुन्हा एकदा कोल्हापूर सांगली आणि कराडच्या काही भागामध्ये महापुराची मोठी पूर परिस्थिती जी आहे ती उद्भवू शकते न्यूज लोकमत कोल्हापूर त्यामुळे पावसाचा हा जोर कमी व्हावा अशीच अपेक्षा सगळ्यांना आहे आणि सगळेजण प्रार्थना आहेत यानंतरची बातमी मुंबईतून आहे मुंबईत सुद्धा मुसळधार पाऊस सकाळपासून कोसळतोय अगदी कालपासूनच म्हणायला हरकत नाही संध्याकाळी पाच वाजताची जी परिस्थिती आहे ती आपण बघतोय मरीन ड्राईव्हवरती वाऱ्याचा वेग किती आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो मधली परिस्थिती आपण बघतो हे रस्ते आहेत की नद्या आहेत असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती या सगळ्या मुंबईतल्या वेगवेगळ्या वेग भागामध्ये हिंदमातातलं तर बोलायलाच नको कारण अगदी थोडा जरी पाऊस पडला तिथे तर मुसळधार पावसानंतर आणखी तिथे पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय पाच वाजून वीस मिनिटांनी ही परिस्थिती हिंदमातातली मरीन ड्राईव्ह आणि मधली तेव्हा